पांगिरे बी येथे आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती गावातील सर्व मंडळी, ज्येष्ठ व्यक्ती, ग्रामपंचायत सदस्य, जयभीम तरुण मंडळ यांच्या उपस्थितीत ही जयंती साजरी होत असून संपूर्ण गाव एकत्र येऊन सर्व महामानवांची जयंती साजरी केली जाते अशी माहिती माध्यमांशी बोलताना ग्रामपंचायत सदस्य बाळू देवडकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित जय भीम तरुण मंडळच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण गावांमध्ये ज्योत मिरवणूक काढली. यानंतर ग्रामपंचायत सदस्य कविता सर्जेराव कांबळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा पूजन झाले. तथागत गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अवधूत गुरव व अरुण कांबळे यांनी केले तर ज्योतपूजन ग्रामपंचायत सदस्य सदाशिव पाटील यांनी केले. ध्वजारोहण माजी ग्रामपंचायत सदस्य वृषाली कांबळे व बाळू देवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना देवडकर म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व मानवजातीने आत्मसात करणे गरजेचे असून 131वी जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या. पांगिरे गावामध्ये सर्व मंडळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या सर्व जयभीम तरुण मंडळ या सर्वांच्या मते 131 वर्ष झाले पूर्ण होत आहे आणि ही जयंती सर्व मंडळाच्या तर्फे एक यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. तरी ह्या 131व्या जयंतीला सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, पंचायत सदस्यांच्या वतीनं, सर्व मंडळाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अवधूत गुरव, सर्जेराव कांबळे, पिंटू कांबळे, वस्ताद आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती गावातील सर्व पांगिरीमधील ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळी, सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी मिळून ही आज आम्ही जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व आंबेडकर प्रेमींच्या वतीनं विनम्र असं अभिवादन. पांगिरीमध्ये येथील वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असून देत, अण्णाभाऊ साठेंची जयंती असून देत, शिवाजी महाराजांची जयंती असून देत, संभाजी महाराजांची जयंती असून देत किंवा गावातील इतर कोणतेही कार्यक्रम, कोणतेही सण असून देत, सर्व गुण्यागोविंदाने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही साजरे करत असतो हे एक पांगिरेगावचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आणि 125वी जयंती असून देत किंवा त्याच्यानंतर झालेल्या सगळ्या जयंती असून देत सर्वच लोकांनी अगदी उत्साहाने या जयंती साजरी केलेल्या आहेत. गावातील आंबेडकर तरुण मंडळ गेले 4 दिवस अत्यंत तळमळीनं, मेहनतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि सर्वात शेवटी ह्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 121निमित्त सर्वांना, सर्व पांगिरे ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा. 131वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तर या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही समाजाचे, मला वाटतं सगळे आमच्या समाजातले सर्व तरुण मंडळ व मातंग समाजाचे तरुण मंडळ, गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य हे सर्व या कार्यक्रमात उपस्थित असतात. आम्ही जरी आमंत्रण द्यायला जरी चुकलो तरीसुद्धा ते अगदीनं या ठिकाणी हजर असतात आणि असंच दरवर्षीप्रमाणे म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही अशा मोठ्या प्रमाणात असा कार्यक्रम साजरा करतो. तर या कार्यक्रमामध्ये तुम्ही ग्रामपंचायत सदस्य, प्रथम नागरिक या प्रथम नागरिक असं समाजाच्या वतीनं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या जयंतीनिमित्त अभिनंदन करतो. ग्रामस्थांचे आणि नागरिकांचे सरस स्वागत. त्यांनी आपला अनुभव वेळ पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित राहिले, मी त्यांचे जाहीर आभार मानतो. तसंच माझी आजी आणि सदस्य या सर्वांचं सतत आभार होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती आज जशी गोडी गुलाबी झाली आणि सगळे आदरणीय उपस्थित राहिले तसे प्रत्येक वर्षी प्रत्येक कार्यक्रम उपस्थित राहतात ग्रामस्थ आणि ग्रामस्थांचं आम्ही सतत आभार आहोत. आणि दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रपती संभाजीराजे असो देत किंवा मातंग समाजातील बांधव असो देत, ते एकाने एका ग्रुपाने आणि सगळे एका सहकार्याने इथं राहून गोडी गुलाबीन कार्यक्रम उपस्थित चांगला आनंदत करतात. आणि या निमित्ताने पांगिरेगावचं युवा नेते या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी अभिवादन करतो. जय भीम, जय शिवराय. यावेळी या कार्यक्रमात जय भीम तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, महिला, युवक वर्ग, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास अवधूत मंडप डेकोरेशनचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे जय भीम तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.